दादासाहेब, काल आपला वाढदिवस. आमदार शिरीषदादा मित्र परिवाराच्या वतीने अत्यंत दिमागदार पद्धतीने साजरा करण्यात आला. वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी खूप मोठी गर्दी होती. आता ही जी गर्दी होती, ही गर्दी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर होणं म्हणजे शिरीषदादा यांचं पुन्हा अंमळनेरच्या राजकारणामध्ये सक्रिय होणं ही एक नांदी आहे का, काय सांगाल? अंमळनेरच्या राजकारणामध्ये मी 2013-14 पासूनच सक्रिय आहे आणि आत्तापर्यंत अंमळनेरच्या जनतेसाठी ज्या ज्या गोष्टी करायच्या होत्या त्या माझ्या दिमागात राहून, म्हणजे जो वाढदिवस तुम्ही सांगतात ना, दिमागाने केलेला आहे. दिमागाने केलेलं नाही आहे, मला दिमाखात केलेला आहे, पण दिमाखात केलेला नाही आहे. पण माझ्या विचाराने अंमळनेर कसं पाहिजे याचं स्वप्न मी बघितलेलं आहे आणि त्या स्वप्नासाठी मी अहोरात्र प्रयत्न करत असतात. आता गेल्या काही वर्षापासून, म्हणजे करोनापासून असेल, हे असेल, काही कार्यक्रम आमचे घेतले गेले नाही करोनामुळे असतील हे असतील, परंतु जनतेची सेवा करण्यामध्ये, या करोनामध्ये रेमडेसिवीर वाटणं म्हणा, त्याच पद्धतीने फवारणी करणं म्हणा, या सगळ्या गोष्टी सेवा करत असताना आजच्या आपण उदाहरण घेतलं अंमळनेरच्या ह्याच्यामध्ये, माजी आमदार हा काय करू शकत नाही, निधी आणू शकत नाही, हे उदाहरणही मी मोडून काढलं फक्त आणि फक्त अंमळनेरकरांसाठी आणि माझ्या मतदारसंघासाठी. आणि लोकांचं प्रेम हे पहिल्यापासूनच माझ्यावर भरपूर आहे. मी कुठलंही आमंत्रण न देता काय नाही करता, फक्त लोकांना माहिती पडलं की माझा वाढदिवस आहे तर माझे जे 2013-14 पासूनचे आणि आता नवीन जॉईन झालेले हे सगळे कार्यकर्ते, मित्रपरिवार, सगळे व्यापारी वर्ग, सगळं राजकीय पुढारी, हे सगळ्यांनी मला आशीर्वाद देण्यासाठी, साथ देण्यासाठी आणि माझ्या उत्साहात, म्हणजे माझ्या जन्म वाढदिवसानिमित्त त्या आनंदात त्यात सहभागी होण्यासाठी सगळे आले आणि मला माझ्या आनंद हा द्विगुणित केला, म्हणून मी सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. दादा, सध्या लोकसभेचे निवडणुकीचे वारे वाहत आहेत. भाजपाकडनं जळगाव लोकसभेच्या उमेदवारी, भाजपाकडनं माजी आमदार स्मिताताई वाघ यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. तुम्हीही भाजपात आहेत. दुसरीकडे उभाटा गटामध्ये जे उमेदवार देण्यात आलेले आहेत ते उमेदवार शिरीषदादा मित्र परिवाराचे मित्र आहेत, करण पवार. कालचे तुमच्या वाढदिवसाला येऊन गेलेत, नेमकी आपली भूमिका काय राहील? मी माझी भूमिका ही सुरुवातीपासूनच स्पष्ट केलेली आहे. ज्यावेळेस मिताताईंना यांना तिकीट मिळालं लोकसभेचं, त्या अनुषंगाने आणि काल परवामध्ये जे बातम्या चालल्या माझ्या याच्यात, उभठा गटामध्ये आमदार शिरीषदादा चौधरी हे प्रवेश करतायत हे पूर्ण मीडियामध्ये दाखवण्यात आलेलं होतं, त्याचवेळेस मी भारतीय जनता पार्टीच्या मुंबईच्या मुख्य कार्यालयात माझी मुलाखत दिली आणि मी माननीय देवेंद्र भाऊ, माननीय गिरीश भाऊ यांच्या नेतृत्वाखालीच काम करत आहे आणि यापुढेही करणार आहोत. तर त्या हिशोबाने माझी नवीन ही भूमिका काय राहील हे सांगायची आवश्यकता नाही आहे. आता काल माझ्या वाढदिवसानिमित्त दोघं नेते येऊन गेले, स्मिताताई मला भेटायला येऊन गेले, करणदादाही आलेले होते, करणदादांनी भेट दिली. ते मित्र आहेत. पक्ष जो आहे, जो पक्ष आहे, पक्षाच्या ज्या धोररत्न आहेत, माझे नेते हे गिरीश भाऊ आणि माझे नेते हे देवेंद्र भाऊ आहेत. प्रचार कोणाचा करणार? प्रचार आता जसा आपल्याला त्या पद्धतीने प्रचार रंगण्यात आले, आता मागे काल भी मला उडती खबर झालेली आहे की वो काही तिकीट बदलण्याच्या संदर्भातला विषय असेल काय असेल, परंतु हे परिस्थिती व्हायला नाही पाहिजे. आम्ही वरिष्ठांच्या ज्या पद्धतीने आदेश येईल त्या आदेशाचे आम्ही पूर्ण पालन करू. दादासाहेब, आपण भाजपात आहात आणि म्हणजे मुंबईमध्ये तुम्ही आता बोलले की मुंबईमध्ये मी भाजप कार्यालयात होतो, अंमळनेरमध्ये आल्यानंतर तुम्ही भाजपाच्या कार्यालय म्हणजे कार्यक्रमांना दिसत नाही किंवा भाजपाचे कार्यकर्ते तुमच्याशी जास्त मिक्स होत नाही. इथं आल्यानंतर शिरीषदादा मित्र परिवाराच्या माध्यमातून वेगवेगळे कामं तुमचे सुरू असतात, मग ही जी भूमिका आहे लोकांना संभ्रमात टाकणारी की दादा भाजपात आहेत की अंमळनेरमध्ये आमदार शिरीषदादा मित्र परिवाराच्या वतीने काम चाललंय, नेमकं काय भूमिका आहे, काय सांगाल? 2014 मध्ये मी अपक्ष उमेदवारी केली होती आणि त्या अपक्ष उमेदवारीमध्ये मला जनतेने फार मोठा प्रतिसाद दिला, मला आशीर्वाद दिला
त्या हिशोबाने मी निवडून आलो आणि जसा आमदार झालो तसं मी माननीय देवेंद्र भाऊ यांना सपोर्ट केला भारतीय जनता पक्षाने, आणि तेव्हापासून भारतीय जनता पक्षाचे मी कार्य करत असतो. 2019 मला भाजपाने तिकीट दिलं आणि त्या तिकीटावर उभं राहिलो. अपयश अपयश हे परमेश्वराच्या हातात असतं, त्या हिशोबाने त्यांनी केलेलं आहे. परंतु 2014 काळामध्ये ज्यावेळेस मी अपक्ष होतो, त्या अपक्षाच्या याच्यामध्ये माझी एक श्रीदादा मित्र परिवार आघाडी म्हणून मी स्थापन केलेली होती, आणि त्या आघाडीच्या माध्यमातून मी अंबड नगरपालिका ही लढली होती, आणि त्यामध्ये माझे भरपूर नगरसेवक हे श्रीदादा मित्र पवार परिवार आघाडीच्या हिशोबाने निवडून आलेले आहे. त्या हिशोबाने मी काम भाजपचंही करत राहिलो, तरी इथं माझे नगरसेवक आणि नगरपालिकेच्या माध्यमातून हे नगरसेवकांना नेहमी जनतेच्या कार्यासाठी आणि त्यांच्या सेवेसाठी जात असताना त्यांनी ज्या पक्षामधून निवडून आलेले श्रीदादा मित्र परिवार आघाडी, तर त्या हिशोबाने ते चालत असतात आणि त्या हिशोबाने ते कार्य करत असतात आणि लोकांची सेवा करत असतात. म्हणून त्या संगम त्या दोघांचा असा ताळमेळ आपण कधी घेतला तर लोकांचा हा संभ्रम राहत नाही, कारण श्रीदादांच्या पाठीशी माननीय गिरीश भाऊ माननीय देवेंद्र भाऊ यांचा आशीर्वाद यांची साथ हे आहे. आणि कोणीही मला म्हणतं की मी श्रीदादा म्हणजे देवेंद्र भाऊंचा सच्चा कार्यकर्ता आहे आणि या हिशोबाने सगळ्यांच्या मनावर आहे असं फळी दुफळी हे कुठल्या पद्धतीने निर्माण होऊ शकत नाही. परंतु पत्रकार बांधवांनो या सगळ्यांना मी विनंती करतो की ह्या गोष्टी ज्या असतात तर ह्या याच्यामध्ये कोणीही काही विचार केला की मी ज्यावेळेस तुम्ही सगळे पाहत असतात की ज्यावेळेस देवेंद्र भाऊ असतील CM साहेब असतील आघाडीचं सरकार असतील तर यांच्या ज्यांचे जे बाईट वगैरे असतात हे असतात त्यांच्यासोबत मी नेहमी राहतो. म्हणजे एक सिक्का मारला गेलेला आहे देवेंद्र भाऊच्या आमच्या कपाळावर की सिरीजदादा कपाळावर की हे देवेंद्र भाऊंचेच माणसं आहेत असं नाही. ते मुंबईमध्ये तुम्ही भाजपाचं काम करतात, अंबनेरमध्ये आल्यानंतर मतलब भाजपाच्या कार्यक्रमांमध्ये तुम्ही दिसत नाही किंवा भाजपाचे कार्यकर्ते आपल्या कार्यालयात दिसत नाही. येतात 2-4 नावं म्हणजे ए पण नेमकी ती जी भूमिका आहे ना त्याच्यामुळे मतदारांमध्ये सध्या कसे संभ्रम आहे की दादा नेमकं कारण याच्यावर पुढचं गणित अवलंबून आहे. भाजपाचे काय संघटन कार्यक्रम असतात त्यामध्ये माझी काही ठिकाणी गैरहजेरी असते, काही ठिकाणी हजेरी असते, मला नेहमी ते बोलवते असतात आणि मी जातो असतो. परंतु ह्या नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही विचार केला तर नगरपालिकेमध्ये श्रीदादा मित्र पवार परिवार आघाडीच्या हिशोबानेच आम्ही काम करत असताना तर म्हणून मला ते नगरसेवकांच्या आणि याच्या हिशोबाने ते पुढे करणं हे गरजेचं राहतं. दादासाहेब स्मिताताईंना तालुक्याचे नेते आहेत, स्मिताताई यांना खासदारकीचं तिकीट मिळालं, ते तुमच्या सहकार्याने खासदारही बनतील, आपोआप विधानसभेसाठी जागा रिक्त होईल, महायुती तुटते का नाही तुटते तो पुढचा प्रश्न आहे, पण त्यानंतरचे नेते भाजपामध्ये तुम्ही असाल, तर या दृष्टिकोनातून ही जी लोकसभेची निवडणूक आहे या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये माजी आमदार श्रीदादा चौधरी आणि त्यांचा मित्र परिवार भाजपाचा प्रचार करतील का, काय सांगाल? मी सुरुवातीपासूनच तेच सांगतोय की माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊ माननीय गिरीश भाऊ यांचे सगळ्यांचे आदेश आम्हाला राहतील आणि त्या पद्धतीने आपण पूर्ण काम करणार आहोत. मी केलं तर माझ्या श्रीदादा मित्र परिवाराचे सगळे नगरसेवकही काम करतील, त्यांचा आदेश ज्या पद्धतीने राहील त्या पद्धतीने आम्ही पूर्ण काम करू कुठल्याही परिस्थितीत. किंतु परंतु हे मनात राहणार नाही आणि या हिशोबाने जे कार्य आत्तापर्यंत केलेलं आहे या कार्याचा फायदा या सगळ्यांना कशा पद्धतीने होईल याचा मी निश्चितच अभ्यास करेल आणि त्याचे जास्तीत जास्त मला फक्त आणि फक्त अंबनेर मतदारसंघाचा विचार माझ्या डोक्यात राहतो आणि त्याचा विकास कशा पद्धतीने व्हायला पाहिजे या हिशोबाने आम्ही पुढचे पाऊल करत असतो. त्या हिशोबाने मी यापुढेही त्या पद्धतीने काम करत राहणार.